श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पाये। 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 सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा। रंगणी तू येता शीघ्र गणपती हो। रंगणी तू येता शीघ्र गणपती हो। वक्रतुंड एक दंत पाशांकुश वरद हस्त। वक्रतुंड एक दंत पाशांकुश वरद हस्त। अर्धचंद्र श्री किरीट रत्न झळकते हो। अर्धचंद्र श्री किरीट रत्न झळकते हो। रंगणी तू ये आता शीघ्र गणपती हो। रंगणी तू ये आता शीघ्र गणपती हो। नंदी वाहन मलन दहन भक्त त्रिविध ताप शमन। नंदी वाहन मदन दहन भक्त त्रिविध ताप शमन। भस्मांगी रुंड माळ कंठी शोभते हो। भस्मांगी रुंड माळ कंठी शोभते हो। रंगणी तू ये आता शीघ्र गणपती हो। रंगणी तू ये आता शीघ्र गणपती हो। अंधतनय मधुर वाणी गणपती गुण नमन पाणी। अंधतनय मधुर णी गणपती गुण नमन पाणी। चरण कमली भ्रमर होनी अमृत सेवी ते हो। चरण कमली भ्रमर होनी अमृत सेवी ते हो। रंगणी तू ये
पति रंगणी तू ये आता शीघ्र गणपति रंगणी तू ये आता शीघ्र गणपति। पार्वती चानंद नामोरया गजानना गजवदना पार्वती चानंद नामोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना पार्वती चानंद नामोरया गजानना गजवदना पार्वती चानंद नामोरया गजानना गजवदना गजानना गजवदना गजानना गजवदना पार्वती चानंद नामोरया गजानना गजवदना पार्वती चानंद नामोरया गजानना गजवदना पार्वती चानंद नामोरया गजानना गजवदना प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय जगदोद्धारा अवतरोनी जगदोद्धारा अवतरोनी दाविले आम्हा पाय माझी प्रेमळ तू गुरु माय दाविले आम्हा पाय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय बद्ध मोमोक्षो साधकांसी तू बद्ध मोमोक्षो साधकांसी तू साविसी सुलभ उपाय माझी प्रेमळ तू गुरु माय साविसी सुलभ उपाय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय निज सोडुनी व्रत जप तप खटपट तुझ सोडुनी व्रत जप तप खटपट सरिता होती अपाय माझी प्रेमळ तू गुरु माय सरिता होती अपाय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी
की प्रेमळ तू गुरु माय महाशी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय महाशी प्रेमळ तू गुरु माय निज भक्तांसी इच्छित देऊनी निज भक्तांसी इच्छित देऊनी दिन निशेष मविसिकाय माथी प्रेमळ तू गुरु माय दिन निशेष मविसिकाय माथी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माथी प्रेमळ तू गुरु माय माथी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माथी प्रेमळ तू गुरु माय कलिमल दहन करो नी सखया कलिमल दहन करो नी सखया पाजी निज प्रेम पय माजी प्रेमळ तू गुरु माय पाजी निज प्रेम पय माजी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय प्रेमळ तू गुरु माय माझी प्रेमळ तू गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय निजानंदे गुरु माय सच्चिदानंदे गुरु माय पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे निजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माय आनंदे गुरु माय
पुरानंदे गुरु माए पुरानंदे गुरु माए आनंदे आनंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माए आनंदे आनंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरु माए श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे पळ पळ आयुष जाय न मिले पुन्हा मानव काय पळ पळ आयुष जाय न मिले पुन्हा मानव काय गवसागर तरणो पाय हाती पाहिरे गवसागर तरणो पाय हाती पाहिरे सद्गुरु पद कमली भृंग होइ रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे विषय सुखी हो निरत जनि मृत्यु आपदा प्राप्त विषय सुखी हो निरत जनि मृत्यु आपदा प्राप्त सोडविना गुरु विरहित कोणी नाही रे सोडविना गुरु विरहित कोणी नाही रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे चारिसहा अठरा वदती गुरुविना नाही दिवागती चारिसहा अठरा वदती गुरुविना नाही दिवागती ऐसे सांगे रूक्मिणी प्रति सिद्ध आई रे ऐसे सांगे रूक्मिणी प्रति सिद्ध आई रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे श्री सद्गुरु पद कमली भृंग होइ रे शांत किती सद्गुरु मोती शांत किती सद्गुरु मोती पाहता मावळे द्वैत भ्रांती मोती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत किती सद्गुरु मोती शांत किती सद्गुरु मोती पाहता मावळे द्वैत भ्रांती मोती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत किती सद्गुरु मोती शांत किती सद्गुरु मोती पाहता मावळे द्वैत भ्रांती मोती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत किती सद्गुरु मोती शांत किती सद्गुरु मोती
पाहता मावळे द्वैत भ्रांती मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती शांत किती सद्गुरुमूर्ती शांत किती सद्गुरुमूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती मूर्ती पाहता मावळे द्वैत भ्रांती दीन को दयाळ छांड दीन को दयाळ छांड कौन शरण जाऊ कौन शरण जाऊ एक धाम निराकार सोई धाम पाऊ एक धाम निराकार सोई धाम पाऊ दीन को दयाळ छांड दीन को दयाळ छांड कौन शरण जाऊ कौन शरण जाऊ एक वचन एक बाण एक पत्नी शैया एक वचन एक बाण एक पत्नी शैया ऐसे प्रभु छांड के हम ऐसे प्रभु छांड के हम कौन को भजू भैया कौन को भजू भैया दीन को दयाळ छांड दीन को दयाळ छांड कौन शरण जाऊ कौन शरण जाऊ जगत में राम नाम सोई घट सच्चा जिन घट में राम नाम सोई घट सच्चा राम को स्वरूप जाने राम को स्वरूप जाने सोही गुरु का बच्चा सोही गुरु का बच्चा दीन को दयाळ छांड दीन को दयाळ छांड कौन शरण जाऊ कौन शरण जाऊ प्रभु रामचंद्र ने स्वरूप सगुण धारी प्रभु रामचंद्र ने स्वरूप सगुण धारी सबन को गरी उद्धार सबन को गरी उद्धार पिंगला उद्धारी पिंगला
कौन शरण जाऊ एक धाम निराकार सोई धाम पाऊ एक धाम निराकार सोई धाम पाऊ दीन को दयाल छांड दीन को दयाल छांड कौन शरण जाऊ 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम हरे राम 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 हरे राम 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 हे कमल जीवना कमल लोचना तारिया देवा तारिया कमल जीवना कमल लोचना तारिया देवा तारिया कमलावरा तुझा वासनी कष्टी कमलाधीशा तुझा पाहता पुष्टी कमलावरा तुझा वासनी कष्टी कमलाधीशा तुझा पाहता पुष्टी कमलाकरा तू पाहुनी दृष्टी कोश विजनिता ता देवा कमलाकरा तू पाहुनी दृष्टी कोश विजनिता ता देवा कोश विजनिता ता हे कमल जीवना कमल लोचना तारिया 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 ताहे कमल जीवना कमल लोचना तारिया 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 ता कमलाकांता नाम देओष्टी कमलानाथा करि कृपावृष्टि कमलाकांता नाम
त्राता देवा कमला श्याम जपरि संतुष्टि तुज विनना त्राता देवा तुज विनना त्राता हे कमल जीवना कमल लोचना तारिया देवा तारिया कमल जीवना कमल लोचना तारिया देवा तारिया कमल प्रियतमा भव भया कमलापते मज दे अभया कमल प्रियतमा वारि भव भया कमलापते मज दे अभया कमला रमणा रुक्मिणी प्रिया केविल पति माता देवा कमला रमणा रुक्मिणी प्रिया केविल पति माता देवा केविल पति माता कमल जीवना कमल लोचना तारिया 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 कमल जीवना कमल लोचना तारिया 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 उपेन्द्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरिधावगा उपेन्द्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरिधावगा उपेन्द्रा चकोर चंद्रा सत्वरि धाव भा उपेन्द्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरि धाव भा उपेन्द्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरि धाव भा उपेन्द्रा भक्त चकोर चंद्रा सत्वरि धाव भा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य आई लिखित बोधामृत पुढे चालू। मनवा, आंधळ्याला प्रकाशाची जरुरी भासत नाही कारण त्याला अंधाराची कल्पनाच नसते, पण तुझे तसे नाही। तुला निज सुखाची चव माहीत आहे, म्हणून तर दुःखाचे चटके बसले की त्यापासून सुटून सुखाकडे जाण्याची तुला ओढ लागते। परंतु पूर्वसंस्कार तुला विषयांकडे खेचित असल्याने अनेक जन्म निघून गेले तरी अद्याप तुला निज सुखाचा आस्वाद घेता आला नाही। तेव्हा तुझी ती इच्छा सफल होण्याकरिता तू अनन्य भावाने एक वेळ गुरुला शरण जा। मनवा, चोराने चोरी केल्याचे कबूल करेपर्यंत जसे त्यास मारहाण करण्याचे पोलीस सोडत नाहीत, तद्वत तू विषयासक्तीला झिडकारून देऊन निज सुखाकडे वळेपर्यंत तुझ्या मागे लागलेले अपमान दारिद्र्य विघ्न संकटातील दुरिते तुझा विच्छा सोडणार नाही करिता गंगा जशी अनन्य होऊन सागरापाशी जाते त्याप्रमाणे गुरुचरणी तू अनन्य हो। मनवा, प्रत्येक क्षणाला आनंद रूपाने जो तुझ्या अनुभवास येतो हाच हृदयस्थ प्रभू होय। याचे दर्शन एकाग्रतेतेच
एकाग्रतेतच होते, पण ती एकाग्रता साधन केल्याशिवाय साधत नाही। साधनाची माहिती सद्गुरूपासून मिळते, म्हणून तू गुरुचरणी लीन हो। मनवा, एखाद्या नटाने आपल्याला नाटकात काम करण्याचा कंटाळा आला आहे असे म्हणावे आणि वन्स मोर म्हटले की त्या आनंदाच्या भरात पुढच्या नाटकात काम करण्यासाठी जसा आगाऊ पगार मागून घ्यावा त्याप्रमाणे अनादिकालापासून तुझे चालले आहे। प्रत्येक जन्मात तू बंधनातून मुक्त व्हावे असे म्हणतोस आणि मोहाला वश होऊन वासना वाढवीत जातोस, त्यामुळे आतापर्यंत भवबंधनातून तुझी सुटका होऊ शकली नाही। नटाने पुन्हा मी नाटकात काम करणार नाही असे निश्चित ठरविल्यावरच तो जसा परतंत्रतेपासून सुटतो त्याप्रमाणे तुला जर स्वतंत्रता हवी आहे तर अनन्य भावे गुरुला शरण जाऊन त्याची कृपा संपादन कर, म्हणजे वासनेचे बीज जळून जाईल आणि कायमचाच तू सुखी होशील। मनवा, कोणते नाव घेतले असता देव सत्वर पावेल याबद्दल विचार करीत राहून आयुष्य तू फुकट घालवू नको। जसे एकाच धान्याला कोणी अक्की, कोणी अरशी, कोणी तांदूळ तर कोणी राईस म्हणतात, किंवा एकाच पाण्याला कोणी तण्णी, कोणी निरू, कोणी उदक तर कोणी वॉटर म्हणतात। अगर एकाच व्यक्तीला कोणी मामा, कोणी काका, कोणी पती, कोणी पुत्र मानतात, त्याचप्रमाणे एकाच देवाला कोणी नारायण, कोणी कृष्ण, कोणी राम, कोणी अल्ला अशा अनेक नावाने भजतात। नाव कोणतेही असो, नावाच्या ठिकाणी अत्यंत आदर व दृढ विश्वास असणे हे मुख्य आहे। प्रल्हाद व अजामिळ यांनी नारायण, द्रौपदीने कृष्ण, शबरीने राम आणि महम्मद पैगंबरांनी अल्ला अशा निरनिराळ्या नावाने जरी हाक मारली तरी त्या सर्वांना देव पावलाच की नाही? देवाची नावे जरी अनंत असली तरी गुरुनी सुचविलेले नाम अत्यंत आदरपूर्वक जिभेवर घोळत ठेवावे, यातच जन्माची सफलता आहे। मनवा, एखाद्याने चिंतामणी फेकून देऊन काच खडा पदरी बांधून घ्यावा किंवा गोठ्यातील कामधेनूला हाकलून लावून त्या जागी बरड गाय बांधावी, अथवा अमृताचा कुंभ लवंडून टाकून विषाचा पेला जवळ घ्यावा, त्याप्रमाणे चिरंतन आनंद देण्यास समर्थ अशा जीवलग मित्राच्या प्रेमाला लाथाडून क्षणिक आनंद देणाऱ्या स्त्री, पुत्र, आप्त, इष्टमित्रादिकांच्या मागे तू लागला आहेस, पण हे सर्व तुला प्रसंगी उपयोगी पडणार नाही। नंतर पश्चाताप पावण्यापेक्षा या गुरुवचनाचा आत्तापासूनच तू विचार कर। मनवा, 84 लक्ष योनी फिरत असता अपरिमित दुःख भोगावे लागले म्हणून प्रभू तू एक वार मला नरदेह दे, मी तुझा दास होऊन राहीन असे म्हणून देवाची करुणा भाकलीस आणि देवाने तुझी इच्छा पूर्ण करताच तू प्रपंचाचा दास होऊन राहिलास। घंटीचोर हा चोरीही करतो आणि हजेरीलाही हजर असतो, त्याप्रमाणे तू अंतर्यामी परिपूर्ण विषय ध्यासात असतोस आणि बाह्यात्कारे परमेश्वराच्या प्रार्थनेची बतावणीही करतोस। एखादा इसम चोरी किंवा खून करून जर तो परराज्यात जाऊन राहिला तर त्याला कोणी पकडू शकणार नाही, परंतु सारे त्रिभुवनच जर परमेश्वराचे आहे तर त्याची सेवा चुकून घेण्यासाठी तू जर लपून राहिलास तर कधी ना कधी त्याच्या तावडीत तुला सापडावेच लागणार। करिता केलेल्या अपराधाबद्दल क्षमा करण्यासाठी गुरूंच्या सूचनेनुसार परमेश्वराजवळ विनंती कर। मनबा, हिरा टाकून देऊन पोतेभर गारगोट्या जतन कराव्यात, तद्वत प्रेमळ, विश्वासू आणि एक क्षणही आपल्याला सोडून न राहणाऱ्या अशा परममित्राच्या प्रेमाला झिडकारून देऊन हजारो मतलबी मित्रांच्या मागे तू लागला आहेस, पण त्यापैकी एकही मित्र प्रसंगी तुला उपयोगी पडणार नाही।
त्या समयी तुझ्यावर पश्चातापाची पाळी येईल करिता आतापासूनच गुरूंच्या सूचनेनुसार जीवलग मित्राला आपलासा करण्याचा चिकाटीने प्रयत्न कर। मनबा, जीवलग मित्र जो परमेश्वर त्याच्या प्रेमाचा धिक्कार केल्यामुळे तुझा सद सदविचार नष्ट होऊन तू दुराचरणी बनला आहेस। तेने करून अहम ममतेच्या बेड्यांनी तुला जखडून टाकले आहे। तुला जर त्या बंधनातून सुटावायचे आहे तर गुरूंच्या सूचनेप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना कर। मनबा, काट्यांचे रान पाहिले की माळी ते खुरप्याने लगेच काढून टाकतो, त्याप्रमाणे स्वार्थी वृत्ती वर आली की तेव्हाचे तेव्हा ती काढून टाकावी। पोळ्याचे जाळे समुद्रात असेपर्यंत त्यात पाणी भरल्याप्रमाणे दिसते आणि जाळे बाहेर काढले की त्यात पाण्याचा थेंबही दिसत नाही, त्याप्रमाणे वरवर पाहणाऱ्यांना तू जरी सत्कर्मी रथ दिसलास तरी हेतू शुद्ध नसल्याने ती सारी कर्मे निरर्थक ठरतात। करिता निस्वार्थता अंगी बांधण्यासाठी तू गुरूंच्या सूचनेनुसार साधन कर। मनबा, परमेश्वराने हा जो नरदेह दिला आहे तो आत्मोद्धार करून घेण्यासाठीच आहे। करिता या पुढील आयुष्याचा एकही क्षण वाया न दवडिता गुरूंच्या सूचनेनुसार चिकाटीने अभ्यास करून आत्मस्वरूपी निमग्न हो। मनबा, देहबुद्धीच्या योगे करून तुला जी स्वस्वरूपाची विस्मृती झाली आहे त्यामुळेच तुझे समाधान हरवले आहे। करिता जेव्हा तुला परमेश्वराची परत स्मृती होईल तेव्हा तुझे समाधान तुला आपसुकच मिळेल। म्हणून तू यापुढे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागण्यात किंचितही कसूर करू नको। मनबा, कावळा जसा सुग्रास अन्न सोडून कुजक्या मांसाकडे धाव घेतो तद्वत सुखरूप परमात्म्याला सोडून क्षणभंगूर वस्तूच्या पाठीमागे तू धावत आहेस। सुखाच्या शोधार्थ तू आजवर अनेक जन्म घेतलेस। प्रत्येक जन्मात आज ना उद्या सुख मिळेल अशी आशा करून शेवटी तुझ्यावर निराश होण्याची पाळी आली। तरी अजून तू नाना योनी फिरण्यास कंटाळा कसा नाहीस? अरे, मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळणारा नाही, अर्थात तो मिळणे अत्यंत दुर्लभ आहे। सध्या हरीच्या कृपेने तुला हा लाभला असता ही सुसंधी तू का दवडतोस? यापुढे तरी गुरुवचनाचा तिरस्कार न करता त्याकडे तू पूर्ण लक्ष दे। मनबा, जो तुझा जीवलग मित्र हृदयस्थ प्रभू त्याची तुटलेली मैत्री परत जोडावायची असे तुझे निश्चित मत असेल तर तू स्वतःच्या दोषांचे व दुसऱ्यांच्या गुणांचे सतत निरीक्षण करीत जा। मनबा, पतंगाला आपण जळून जाऊ ही जाणीव नसते म्हणून तो दिव्यावर झडप घालतो। मासा हा पण आपल्यावर पुढे मरण ओढवणार हे न जाणता आमिष खाण्यास प्रवृत्त होतो, परंतु तुला गुरुकडून पदोपदी जागृती मिळत असताही तू जाणून बुजून दुर्गतीच्या मार्गाचा अवलंब करीत आहेस। तेव्हा खचित तुला गुरुची अवज्ञा केल्याचे पातक लागणार। देवाचा कोप झाला तर गुरु त्याला शांत करतो, पण गुरु कोपला तर मात्र त्याला शांत करण्यास कोणी समर्थ नाही। करिता कोणत्याही प्रकारे गुरुनी नाराज होऊ नये अशी तू आपली वागणूक ठेव। मनबा, दुसऱ्याचा उत्कर्ष झालेला पाहून त्याचा द्वेष करण्यापेक्षा आपल्या अंगी सद्गुण का वास करीत नाहीत याकडे त्या द्वेषाचा तू उपयोग कर। आपली आकांक्षा सफल का होत नाही म्हणून संतापाने दुसऱ्यावर विनाकारण रागावण्यापेक्षा इच्छित पूर्ण करण्यास जो समर्थ आहे त्या गुरुचरणी तुझ्या साऱ्या आकांक्षा वाहून सोड। मनबा, श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य पत्करले म्हणजे अर्जुनाने आपल्या हातातील लगाम श्रीकृष्णाच्या हातात दिला। याचा अर्थ असा की अर्जुनाने आपला कर्तेपणाचा अभिमान श्रीकृष्ण चरणी वाहून सोडला, त्याप्रमाणे तूही तुझ्या कर्तेपणाचा अभिमान जर गुरुचरणी वाहशील
तर अर्जुनाप्रमाणे तुलाही स्वानंद साम्राज्याचे प्रभुत्व प्राप्त होईल. मनवा, निरहंकार वृत्तीने केलेली हरिसेवा ती जरी थोडी असली तरी ती परमेश्वराप्रत जाण्याचा मार्ग मोकळा करते. परंतु तीच अहंकाराने युक्त असून तपेच्या तपे जरी घडली तरी ती सेवा परमेश्वरा प्राप्तीच्या मार्गातील मोठी अडचणच होय. हे गुरुवाक्य तू सतत स्मरणात ठेव. मनवा, शांतीसाठी बहुत साधनांची जरुरी नाही. विचारांच्या अतिरेकाने अशांती उत्पन्न होते. त्याकरिता मागे काय झाले व पुढे काय होईल या विचारांना फाटा देऊन आपल्या वाटणीला आलेली कामे अचूक पार पाडित जा आणि सतत हरिचिंतनी रत रहा. या गुरुवचनाचे तू क्षणभर देखील विस्मरण होऊ देऊ नकोस. मनवा, कुत्र्याचे शेपूट नळीत असेपर्यंत नीट राहते आणि तेच नळीतून बाहेर काढले की पूर्ववत वाकडे होते. त्याप्रमाणे कथा पुराण श्रवणात ग्रंथ वाचनात किंवा संत संगतीत तुझी वृत्ती सात्विक राहते आणि त्यापासून थोडे बाजूला झाले की राजसिक तामसिक वृत्ती तुला गोंधळून टाकतात. त्यामुळे पालथ्या घागरीवर पाणी पडल्याप्रमाणे केलेले सर्व सत्कर्माचरण तुझे फुकट जाते. करिता पूर्ण स्थिरता अंगी बाणेपर्यंत तू गुरुचरणाचे विस्मरण होऊ देऊ नकोस. मनवा, देहाचा आहार जसे अन्न आहे तसे परमेश्वराचे गुणगान करणे हा तुझा आहार आहे. अन्नावाचून जशी देहाला पुष्टी येत नाही तद्वत परमेश्वराच्या स्मरणावाचून तुझ्या अंगी धैर्य स्थैर्य वाढणार नाही. हरिस्मरणाचा अभ्यास गुरूंच्या सहवासातच साधतो. करिता तू काही दिवस गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचे कर. मनवा, ज्याप्रमाणे गुप्त असलेले धन अंजनाच्या सहाय्याने दिसते त्याप्रमाणे अगदी जवळ गुप्तपणे वास करून असणारे आत्मधन सद्गुरु कृपांजनाने तात्काळ लाभते. एकदा कृपाळू मायबाप जे संत त्यांच्या जवळून दिव्य दृष्टी लाभली की सर्वत्र आनंदी आनंद असा तुला अनुभव येईल. मनवा, एखादा इसम बेळगावहून मुंबईला जाण्याची इच्छा धरून जर बेंगळूरच्या गाडीत चुकून बसला तर त्याची मुंबईला जाण्याची इच्छा पूर्ण होईल काय? त्याप्रमाणे सुखरूप होण्याच्या इच्छेने जर तू घर पोर ढोर धन मान इत्यादी विषयांच्या मागे लागलास तर तुझा हेतू कसा तडीस जाईल? मुंबईला जाण्यासाठी जसे मुंबईच्या गाडीतच बसले पाहिजे तद्वत सुखप्राप्तीसाठी सुखरूप परमात्म्याचे दास्यत्वच पत्करले पाहिजे. मनवा, परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी एक निष्ठाच पुरे. पण तुझ्या ठिकाणी निष्ठेचाच अभाव असल्यामुळे तू करीत असलेली पूजा पारायणाधी सत्कर्मे फोल ठरत आहेत. आजवर जे लोक पुराण परिप्रसिद्ध झाले त्यांच्या निष्ठेबद्दल तू थोडा विचार कर. म्हणजे निष्ठा ही काय चीज आहे हे ते तुला कळून येईल. मुलांनी आई बापांची, पत्नीने पतीची, भक्ताने देवाची सेवा जर निष्ठापूर्वक केली तर अधिक सायासाशिवाय परमेश्वर प्रसन्न होतो. पुंडलिकाने माता पित्रांची सेवा एक निष्ठेने केली म्हणून परमेश्वर आपण होऊन त्याच्या भेटीला आला. अत्री मुनींची भार्या अनसुया हिने निष्ठापूर्वक पती सेवा केल्यामुळेच ब्रह्मा विष्णू महेश्वर या देवत्रयांचे तिला दर्शन झाले. प्रल्हादाची देवावर एक निष्ठा होती म्हणून तो अनेक महान संकटातूनही पार पडला. त्याला जन्मदात्या बापाने विष दिले पण देवाने ते अमृत केले. ध्रुव बाळाचे वय अवघे 5 वर्षाचे होते तरी त्याची निष्ठा पाहून वैकुंठाधिपती अगदी तातडीने धावत आला. द्वारकेचे राज्य वैभव भोगीत असलेल्या कृष्ण भगवानाला पोहे खावयास मिळत नव्हते असे नाही पण सुदाम्याच्या निष्ठेमुळे त्याने त्याचे पोहे मिटक्या मारीत खाल्ले की नाही? गजेंद्र हा जरी पशु होता
तरी त्याने एक निष्ठेने मारलेली हाक ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता परमेश्वर त्याच्या संकटी धावला. शबरीने बोरे आणून समोर ठेवण्याची फुरसत ती भराभर प्रभूने खाऊन टाकली. त्याचे कारण काय? राम बहुत दिवसांचा उपाशी होता छे नाही नाही, याला केवळ तिची निष्ठाच कारण आहे. भगवान कृष्ण दुर्योधनाकडचे पंचपक्वानांचे भोजन सोडून विदुराकडे गेला. विदुर जरी बाह्य स्थितीने अगदी गरीब होता तरी अंतस्थितीने तो अतिशय श्रीमंत निष्ठावंत होता. म्हणून त्याच्याकडे त्याने जोंधळ्याच्या कण्या मागून खाल्ल्या. एकंदरीत आजवर निष्ठेशिवाय कोणालाच देव पावला नाही, म्हणून या उपर दुसरा कोणताही विचार न करता तू एक निष्ठेने गुरु आज्ञा पालनाचे व्रत धारण कर. मनवा, तुझ्याजवळ शुद्ध भाव नसताही तू आपल्याजवळ शुद्ध भाव असल्याची उगीच बतावणी करीत आहेस. लोकांची वरवर दृष्टी असते, त्यामुळे त्यांच्या पुढे तुझे सर्व खपून जाते. पण सद्गुरु सर्वांचे अंतर्याम जाणत असल्यामुळे त्यांना प्रसन्न करून घ्यावयाचे असल्यास आपण कृती करूनच दाखवावी लागते. सद्गुरूंनी शेरा चांगला मारल्याशिवाय परमेश्वराचे गेट उघडले जात नाही करिता तू तीळ मात्र ही आत कपट न ठेवता तसेच थोडा सुद्धा अंगचोरपणा न करता गुरूंची सेवा करायला लाग. मनवा, आई वडील बहु भाऊ बहीण बायका मुले सासू सून हे सर्व आपतेष्ट आपले मानून तू त्यांच्या सेवेत सदैव तत्पर असतोस आणि कोणत्याही काळी तुझ्या कल्याणाचीच इच्छा करणारा सदोदित तुझ्या अत्यंत निकट राहणारा साऱ्या जगाचे पाप ताप नाहीसे करून सर्वांना कायमचे सुखी करण्यास समर्थ असणारा अशा दयामय प्रभूची सेवा करण्यात मात्र तू अंगचोरपणा करतोस, हे तुझे वागणे चुकीचे ठरत नाही काय? संकट समयी देवाला आळवावे आणि एरवी त्याला पूर्ण विसरून जावे अशा करणीने देवाच्या विश्वासाला तुला पात्र होता येईल काय? यापुढे तरी गुरूंच्या सूचनेप्रमाणे अन्य ठिकाणी लक्ष न देता एक निष्ठेने तू प्रभूला स्मरत जा. मनवा, तू केवळ ग्रंथ वाचनाच्या पाठीमागे का लागला आहेस? पुष्कळ ग्रंथ वाचले म्हणजे सुखाचे वर्म जाणता येते असे नाही. पुष्कळ ग्रंथ वाचून शंका कुशंकांचा गोंधळ मात्र मासतो. सुखाचे बीज गुरुपासून लाभते करिता तू एक निष्ठेने गुरुची सेवा करीत जा. मनवा, चांगले उकडल्याशिवाय जसा पाऊस पडत नाही त्याप्रमाणे तीव्र तळमळ लागल्यास वाचून गुरुगम्य हाती लागत नाही करिता तळमळ तीव्र होईपर्यंत गुरुंनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एक निष्ठेने उपासना चालवित राहिले पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. भव सिंधु तारी ही गुरु माय पिता पहारी ही गुरु माय भव सिंधु तारी ही गुरु माय त्रिता पहारी ही गुरु माय पाप दूर करी ही गुरु माय संकट वारी ही गुरु माय पाप दूर करी ही गुरु माय संकट वारी ही गुरु माय जय सागर ही गुरु माय ज्ञानाचे आगर ही गुरु माय जय सागर ही गुरु माय ज्ञानाचे आगर ही गुरु माय प्रेमाचा पाझर ही गुरु माय भक्तांचे माहेर ही गुरु माय प्रेमाचा पाझर ही गुरु माय भक्तांचे माहेर ही गुरु माय अनाथ नाथ ही गुरु माय करी सनाथ ही गुरु माय अनाथ नाथ ही गुरु माय करी सनाथ ही गुरु माय त्रिगुणातीत ही गुरु माय त्रिपुटी रहित ही गुरु माय त्रिगुणातीत ही गुरु माय
त्रिपुटी रहित ही गुरुमाय सुमार्ग लावी ही गुरुमाय अज्ञान घालवी ही गुरुमाय सुमार्ग लावी ही गुरुमाय अज्ञान घालवी ही गुरुमाय दुगमृत पाजवी ही गुरुमाय आनंदे नांदवी ही गुरुमाय बुधमृत पाजवी ही गुरुमाय आनंदे नांदवी ही गुरुमाय पतित पावन ही गुरुमाय नित्य निरंजन ही गुरुमाय पतित पावन ही गुरुमाय नित्य निरंजन ही गुरुमाय परिमनरंजन ही गुरुमाय कलिमल दहन ही गुरुमाय परिमनरंजन ही गुरुमाय कलिमल दहन ही गुरुमाय भवसिंधुतारी ही गुरुमाय त्रितापहारी ही गुरुमाय भवसिंधुतारी ही गुरुमाय त्रितापहारी ही गुरुमाय पाप दूर करी ही गुरुमाय संकटहारी ही गुरुमाय पाप दूर करी ही गुरुमाय संकटवारी ही गुरुमाय पाप दूर करी ही गुरुमाय संकटवारी ही गुरुमाय ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुचा ओम नमः शिवाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुचा ओम नमः शिवाय उपाय तरणोपाय सुलभ उपाय तारक मंत्र गुरुंचा हरि से कोई नहीं बड़ा दीवानी योग फलक में पड़ा दीवानी योग फलक में पड़ा हरि से कोई नहीं बड़ा हरि से कोई नहीं बड़ा दीवानी योग फलक में पड़ा दीवानी योग फलक में पड़ा प्रह्लाद बेटा हरि से लपटा जभी खंभ कड़कड़ा प्रह्लाद बेटा हरि से लपटा जभी खंभ कड़कड़ा भरत में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं बड़ा योग फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं पड़ा दीवाने योग फलक में पड़ा दीवाने योग फलक में पड़ा गोपी चंदा वचन सुना कर माल मुलुक सब छोड़ा गोपी चंदा वचन सुना कर माल मुलुक सब छोड़ा योग फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं बड़ा योग फलक में
जाने हरिसे कोई नहीं पड़ा दीवानी को गफलत में पड़ा दीवानी को गफलत में पड़ा हनुमान ने सेवा की नी से रोना गिरी उड़ा हनुमान ने सेवा की नी से रोना गिरी उड़ा शोक फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं पड़ा शोक फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं पड़ा दीवाने को गफलत में पड़ा दीवाने शोक गफलत में पड़ा कुंडली कने सेवा की नी विठल बिठ पर खड़ा कुंडली कने सेवा की नी विठल बिठ पर खड़ा योग फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं पड़ा योग फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं पड़ा दीवाने योग फलक में पड़ा दीवाने योग फलक में पड़ा सत कबीर सुन भाई साधु हरि चरण चित जड़ा सत कबीर सुन भाई साधु हरि चरण चित जड़ा योग फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं पड़ा योग फलक में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं पड़ा दीवाने योग फलक में पड़ा दीवाने योग फलक में पड़ा दीवाने योग फलक बेळगाव शहरी अनगोळ माळी श्रीहरी मंदिरात बेळगाव शहरी अनगोळ माळी श्रीहरी मंदिरात तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात हरिनामाचा गजर होतो तेथे दिन रात हरिनामाचा गजर होतो तेथे दिन रात बंधु भगिने सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत बंधु भगिने सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत पाप ताप दुःख संकट
कटे हरिला भी पड़त पाप ताप दुख संकटे हरिला भी पड़त गाव शहरी हन गोळ माळी श्री हरी मंदिरात गाव शहरी हन गोळ माळी श्री हरी मंदिरात तेथे हरी प्रत्यक्ष नांद तो काय सांगू मात तेथे हरी प्रत्यक्ष नांद तो काय सांगू मात हरी नामाचा गजर होतो तेथे दिन रात हरी नामाचा गजर होतो तेथे दिन रात बंधु भगिनी सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत बंधु भगिनी सर्व मिळोनी अमोघ लाभ घेत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत पाप ताप दुःख संकटे हरीला भिरुनी पडत पाप ताप दुःख संकटे हरीला भिरुनी पडत साधु बोध झाला तो नुरुनी आठेला साधु बोध झाला तो नुरुनी आठेला आईच मुराला अनुभवे आईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती ठाईच समाप्ती झाली जैसी झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरी भक्त साधूचा अंकिला हरी भक्त कापुराची वाती उजळली ज्योती कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती ठाईच समाप्ती झाली जैसी झाली जैसी ज्ञान देवा गोडी संगती सजली ज्ञान देवा गोडी संगती सजली हरी दिसे जणीवनी आत्मतत्वे हरी दिसे जणीवनी आत्मतत्वे कापुराची वाती उजळली ज्योती कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती ठाईच समाप्ती झाली जैसी झाली जैसी साधु बोध झाला तो नुरुनी आठेला साधु बोध झाला तो नुरुनी आठेला आईच मुराला अनुभवे आईच मुराला अनुभवे
सद्गुरु माय दाखवि पाय तुझ मिन गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ मिन गमिना करमी काय सद्गुरु नाथ माझे आई मजला ठाव जावा पाई सद्गुरु नाथ माझे आई मजला ठाव जावा पाई सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु नाथ माझे आई मजला ठाव जावा पाई सद्गुरु नाथ माझे आई मजला ठाव जावा पाई सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय सद्गुरु माय दाखवि पाय तुझ विन गमिना करमी काय गुरुराया तव चरण दास मी गुरुराया तव चरण दास मी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी मियनाथ मज सनाथ करुणी मियनाथ मज सनाथ करुणी लज्जा रक्षावी दयाळा लज्जा रक्षावी दयाळा लज्जा रक्षावी अनंत अपराधांचे रास मी अनंत अपराधांचे रास मी उपेक्षा नसावी दयाळा उपेक्षा नसावी दयाळा उपेक्षा नसावी तव पद कमली अनन्य भक्ति तव पद कमली अनन्य भक्ति सतत दृढ़ सावी दयाळा सतत दृढ़ सावी दयाळा सतत दृढ़ सावी गुरुराया तव चरण दास मी गुरुराया तव चरण दास मी अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी दयाळा अर्जी ऐकावी
सुखाचे इच्छा कदापि विषय सुखाची इच्छा कदापि नमला स्पर्शावी दयाळा नमला स्पर्शावी दयाळा नमला स्पर्शावी तव दिव्य ज्ञान बोधामृति तव दिव्य ज्ञान बोधामृति मम मति हर्षावी दयाळा मम मति हर्षावी दयाळा मम मति हर्षावी सुदवाचुनिया अन्य दैवते सुदवाचुनिया अन्य दैवते कदिन च नवसावी दयाळा कदिन च नवसावी दयाळा कदिन च नवसावी गुरुराया तव चरणदास मे गुरुराया तव चरणदास मे अर्जे ऐकारी दयाळा अर्जे ऐकारी दयाळा अर्जे ऐकारी मी माझे ही द्वैत बुद्धी मी माझे ही द्वैत बुद्धी स्वप्ने नवसावी दयाळा स्वप्ने नवसावी दयाळा स्वप्ने नवसावी स्वस्वरूपाचा अनुभव देऊनी स्वस्वरूपाचा अनुभव देऊनी भ्रांती निरसावी दयाळा भ्रांती निरसावी दयाळा भ्रांती निरसावी कलिमल दहना परम पावना कलिमल दहना परम पावना तव कृपायसावी दयाळा तव कृपायसावी दयाळा तव कृपायसावी गुरुराया तव चरणदास मी गुरुराया चरणदास मी अर्जि ऐकावी दयाळा अर्जि ऐकावी दयाळा अर्जि ऐकावी जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत तव रूप अनंत तव गुण अनंत तव रूप अनंत तव गुण विधि हरि हरताता जय जय विधि हरि हरताता जय जय आरती अनंत
जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत तव नाम अनंत तव प्रेम अनंत तव नाम अनंत तव प्रेम तुझे कर्ता जय जय तुझे कर्ता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत तव पद अनंत तव कर अनंत तव पद अनंत तव कर तारिसि तु भक्ता जय जय तारिसि तु भक्ता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय अनंत श्रवण अनंत नयन अनंत श्रवण अनंत नयन काळाचा हंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय करिमल दहना सगुणनी गुणा करिमल दहना सगुणनी गुणा तुझे गुरु समर्था जय जय तुझे गुरु समर्था जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती अनंता जय जय आरती गुरु माई मस्तगठे मिटे पाई आरती गुरु माई मस्तगठे मिटे पाई कलियुगी अवतरणी श्री हरि मंदिरात कलियुगी अवतरणी श्री हरि मंदिरात कलावती आनामे प्रगटनी सहाई कलावती आनामे प्रगटनी सहाई आरती गुरु माई मस्तगठे मिटे पाई आरती गुरु माई मस्तगठे मिटे पाई गौरवर्ण काया सुहास्यवदन गौरवर्ण काया सुहास्यवदन शांत मूर्ति पाहता मन तल्लीन होई शांत मूर्ति पाहता मन तल्लीन होई आरती गुरु माई मस्तगठे मिटे पाई
मस्तक ठेविते पाही चतुर्विध भक्त येती त्यावरी समान प्रीती चतुर्विध भक्त येती त्यावरी समान प्रीती अज्ञान निरसुनिया देसी आनंद आई अज्ञान निरसुनिया देसी आनंद आई आरती गुरु माई मस्तक ठेविते पाई आरती गुरु माई मस्तक ठेविते पाई भवताप निवारोनी सुख विशेष कला भवताप निवारोनी सुख विशेष कला मरुनी दिन विजया शरणाली असे पाई मरुनी दिन विजया शरणाली असे पाई आरती गुरु माई मस्तक ठेविते पाई आरती गुरु माई मस्तक ठेविते पाई आरती गुरु माई लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओ वाळिन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि ॐ चैतन्यं शाश्वतं शान्तं यो मातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः दयावन्त कृपावन्त सद्गुरुराय अनन्य भावे शरणालोमि पाया भवभ्रमातु निकाढी त्वरेया दिनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी अनंत अपराधी मी सत्याहे मनोनी तुझा दास हो इच्छिताहे तुझ वीण हे दुख सांगू कुणासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी मतीहीन परदेशी मी एक आहे तुझ वीण जगी कोणी प्रेमे न पाहे जननी जनक इष्ट बंधू तुमजसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी जगत पसारा दिसो सर्व वाव अखंडी तत्व पायी मज देई ठाव विषापरी विषय वाटो मनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी तवाज्ञे सिपाळी लसो एक भावे तयासीच तू भेट देसी स्वभावे म्हणोनी अनन्य शरण आलो मी तुझसी
नमस्कार करितो तुझा पादुकांसी किती दिवस गाऊ हे संसार गाणे तुझ वीण कोण हे चुकवील पेणे नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी सुवर्णासी सोडूनी कांती न राही सुमनासी न सोडी सुवास पाही तैसा मिराही न निरंतर तुझा सेवेसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी कलावंत भगवंत अनंत देवा मन कामना पुरविदे अखंड तव भक्तिमेवा कृपा करोनी मज ठेवी स्वदेशी नमस्कार करितो तुझा पादुकांसी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नमः शिवाय 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की